नमस्कार मित्रांनो, उपयुक्त महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर एक, मसाला दूध बनवताना ते अजून टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर देखील घालावी. नंबर दोन, झोपून किंवा उभे असताना पाणी पिऊ नये, यामुळे होणारे गुडघेदुखी जगातील कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही. नंबर तीन, रोज सॅलडचे सेवन करा, यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही. नंबर चार, आयब्रो विरळ असतील तर झोपताना ॲलोवेरा जेल किंवा कस्टर्ड ऑइल लावून झोपा, असे नियमित केल्याने आयब्रो वाढू लागतात. नंबर पाच, तूप जास्त लाल किंवा करपले असेल तर त्यावर ताकाचे काही थेंब शिंपडा, तुपाला करपट वास येणार नाही. नंबर सहा, सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. नंबर सात, ओल्या वाटाण्याची आमटी करताना ओले वाटाणे कांद्याबरोबर भाजावे, वाटाणे लगेच शिजतात व आमटी चविष्ट लागते. नंबर आठ, तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबते. नंबर नऊ, वांग्याचे भरीत करताना वांगे भाजताना ते प्रखर विस्तवावर भाजावे, म्हणजे ते चिवट होत नाहीत. नंबर दहा, सर्दी खोकला होत असेल तर चहामध्ये आले, तुळस, गवती चहा, काळी मिरी मिसळून चहा प्या, यांनी सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर अकरा, नारळाच्या तेलाने नखावर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर बारा, ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले असेल तर त्यांनी नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नियमित घ्यावा आणि ग्रीन टी प्यायला सुरुवात करावी. याने तुमचे वजन लगेच कमी होत नाही, पण हळूहळू वजन कमी व्हायला लागते. नंबर तेरा, बऱ्याच वेळा भिजवलेल्या हरभऱ्याचा वास येतो, त्यावेळी ते खावेसे वाटत नाही, पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये म्हणून कोंब आलेले हरभरे कपड्यात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते. नंबर चौदा, जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात थोडी हळद मिसळून जखमेवर लावल्याने सूज कमी होते. नंबर पंधरा, गुळाचा चहा प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर सोळा, पेपर डोसाचे मिश्रण करताना त्यामध्ये छोटासा कांदा बारीक चिरून त्यामध्ये घालावा आणि अर्धा वाटी दुधामध्ये थोडे बेसन मिसळून ते मिश्रण पिठामध्ये टाका, यामुळे डोसे पातळ आणि कुरकुरीत चविष्ट बनतात. नंबर सतरा, सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडी बेकिंग पावडर टाकून ब्रश करा, असे केल्याने पिवळे आणि घाण दात साफ होतात. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करा. नंबर अठरा, अनेक तास लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर ठेवल्याने त्वचेची गंभीर समस्या होऊ शकते. त्याच्या परिणामामुळे त्वचेला लॅपटॉप हाय सिंड्रोम नावाचा आजारही होऊ शकतो, जो नंतर त्वचेच्या कर्करोगात बदलतो. याचा परिणाम त्वचेच्या खालच्या थरावर होऊ लागतो आणि नंतर त्वचेच्या पेशी हळूहळू तुटण्याबरोबरच रक्तही घोटण्यास सुरुवात होते. नंबर 19, केसांना सुंदर बनवण्यासाठी कोरपडीचा गर डोक्यावर लावा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर डोके धुवा. कोरपडीचा गर लावल्याने केसांना चमक तर येतेच, पण केसांची मुळेसुद्धा मजबूत होतात. नंबर 20, आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. नंबर 21, बटाटा भजी करताना भज्याच्या पिठामध्ये 1 चमचा दही टाकल्याने बटाटे भजी एकदम चविष्ट होतात. नंबर 22, केस पांढरे होत असेल तर कढीपत्त्याची पेस्ट दह्यामध्ये घालून केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते. नंबर 23, बटाटे नेहमी सूर्यप्रकाश, पाणी, उष्णता यापासून दूर ठेवावे, म्हणजे जास्त दिवस टिकतात. नंबर 24, चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर, गुलाब पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. नंबर 25, सांधे मजबूत ठेवायचे असतील तर मेथी, अळीव, खजूर टाकून लाडू बनवावेत, याने हाडे मजबूत राहतात आणि लहान मुलांना देखील द्यावे. नंबर 26, पाली मोर पंखाला घाबरतात, मोर पंख बघून त्यांना जवळपास साप असल्याचा भ्रम होतो, म्हणून त्या लांब पळतात, म्हणून घरामध्ये प्रत्येक खोलीत मोरपंख लावावे, यांनी पाली येणार नाहीत.
नंबर 27, तवा स्वच्छ करण्यासाठी गरम तव्यावर लिंबू चोळावा व मीठ घालून परत चोळावे. नंबर 28, अंडी उकडलेले पाणी कुंडीतील रोपांना घातल्यास झाडांना चांगले पोषक मिळण्यास मदत होते. नंबर 29, टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे टोमॅटो सूप आवश्यक प्यावा. नंबर 30, कंगव्यावर लिंबू पाणी लावून केसावर हलवल्याने केस चमकदार आणि मुलायम होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फॅमिली फ्रेंड